चल जे आत्ता बोललास ना ते तू परत एकदा बोलून दाखव कॅमेरा समोर. तुला चॅलेंज आहे की बोट मध्ये तुम्ही बसायचा आणि व्हिडिओ प्रॉपर काढायची अख्खी नॉन स्टॉप. आणि असा बोंबलला बिंबलला का तू हरला समजला काय असं आहे काय? ठीक आहे. मम्मी बोट मध्ये मला काय झाला? हर्षिका गेली कोमात. हाय नमस्कार, कसे आहात सर्व? बरोबर ओळखलात, मी चाललोय दत्ताच्या यात्रेत म्हणजे उरण फेस्टिवलमध्ये. 5 जानेवारीपर्यंत आहे आणि आज आहे सॅटरडे. आम्ही प्लॅन केला, नेमके आले संकष्टी. त्याच्यामुळं आम्हाला आता 7 वाजलेत आणि लवकर जाऊन 9 वाजता परत यायचं आहे. तर सर्व घाईघाईत होणार आहे प्रोग्राम, तर जाऊया करूया जरा मजा उरण फेस्टिवलमध्ये. रिक्षात चाललोय, मामाची आमची रिक्षा आहे आणि रिक्षात तुम्हाला फॅसिलिटीज भेटतील. आमचा छोटासा फ्रीज आहे हो आणि हा चार्जर पॉइंट आहे. तुम्ही मामा चार्जरला लावून देत जा आपल्या पब्लिकला. हा काय फ्रीज पण आहे, जर थंड पाणी लागलं तर मागत जा. चला पोचलो आपण, कचाकच भरलाय. सॅटरडे आहे ना, जाऊया आतमध्ये. श्रेयसला थांबलोय आणि इथं सोनू लाजत आहे. लाजतात, हात तरी मिलवा. तुमचा पण चॅनल आहे परीज ब्लॉग, म्हणजे हिच्या नावाने काय? हे बघा, ही परी, हिचा पण चॅनल आहे परीज ब्लॉग. नक्की सबस्क्राईब करा आणि फॅमिली त्यांची. ऐक, ये पुढे पुढे चालेल. एकाच्या तरी खिशात पैसा आहे काय बघ. ए मानसी, ए मानसी इकडे पुढं पुढं चाललीस, खिशात किती रुपये सांग. मग त्यानं टाकून चाललीस इकडे बघ. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. ए कोलिन बाय, बरी झालाय. मानसी शिर्डीला गेलंय. या बोटीमध्ये बसायचा चॅलेंज दिला मला दुर्वेशनी, पण ती बघून जरासा काय वाटत नाही. बघूया बसून, यो नेहमी तयार असते पाळण्यात बसायला, पण जरा बघूया. डायरेक्ट वरती जाते ती उभी राहते. मला वाटलं छोटी आहे काय, आणि बोट नाही यो ड्रॅगन आहे. जाऊया बसूया, मी एखाद्याच बसेन, याच्या पुढे परत कशात बसणार ना. हे बाबा, त्यांची कंडिशन बघ काय झालंय. कुठं येतो हे बघ, चिपकले चकले बघ, हे बेकार पाळणं आहे बाबा. हे बघा श्रेयस आलाय, हे सगळे प्रॉपर शूज मध्ये आहेत, फक्त तुमचा गरीब राजदीप बघा. ते आम्ही कॅटेगरी एका नाही बघित शूज वाले. भारी रे भारी. हे बघा ही पोरा हट्ट धरला आहे, तर त्यांना ते ड्रॅगन बोट मध्ये बसायचं आहे. आपल्या आपल्या रिक्स वर जाताना तुम्ही दोघ भाऊ ऍडव्हेंचर जायचं. चला जाऊया. चालू होण्याच्या आधी ती कंडिशन चालू झालं वाट लागणार आहे. मम्मी बोट मध्ये मला काय झाला, तर पालीचा डोंगर अजिबात अकादीचे नाव करू नको, तर राई आणि रोमचे नाव देस. सेफ्टीसाठी काय दिलाय नाही आणि काय युक्त बोली लोकांच्या आयुष्याची काय, आणि लोकांना हाऊस आहे ती वाट लावून घ्यावायची स्वतःहून बसतात. आपली पण हे आहे ना, आपण बसतोय. ही बॅच पुरी भरलंय, मजा येईल. बाबा Hi
तर तरलन कसा होता डेंजर होता घाम कुठला घाम घामच सांगल सगळ्यांना समोर बिमोर पण बसलेलं ना त्यांची पुरी वाट लागलेली त्यांची कसलं गाडी I-20 जाम फासल होते पण याच्या बिजन बसलो मला भीती का वाटते मला तेच समजणार फाटली सगळ्यांची फाटली डेंजर पाल नाही आपल्याची शून्य झाला माझी नाही फाटली आमचा जो बसलाच नव्हता नाही तो बिंदास बसलेला नो वर्ड्स मम्मी पालना बंद कर मम्मी कुठे येणार आहे मिनी आधी यांचीत ना अग्रीमेंट साइन करून घेतलेला का तुमच्या तुम्ही रिक्स वर बसता हो यांचा सुरू झाला हा दुकान झाला आता या दुकानात थांबले आता बेल्ट घ्यायला थांबले हा गेम काय आहे म्हणजे मॅचेस बॉक्स पाडायचे दोन दोन ठेवलेत म्हणजे दोन्ही पाडायचे काय काय ज्याच्यावर एक आहे तो एक पाडायचा खेळतेस किती चान्स 50 रुपयाला 5 चान्स भेटतात ना वर गेला हावरेपणा करू नको साध्या चौक हे आता ते मी खेळते नेम कुठे लागते बघ नाही नाही अँगल यांचा बरोबर नाही सरळ माहिती नाही मीने बरोबर सरळ मारलेला तो गेला लेफ्ट साइडला जाते ये जर पॉइंट वाले असत ना आरामात फोडला असता बोलत होतो मी मारते मात्र एक लागलेला सरळ नाही जात रोमा गुड्डा माऊला पण देसा टाकाला टाकू दे
ये चालेल आकाश पालक बसायला कॅमेरा हँडल करशील ना स्वतःपेक्षा जास्त कॅमेराला जप आणि जास्त उशीर चालू नाही ठेवला तरी काय प्रॉब्लेम नाही ओके जा तिथंच गर्दी भेटली कैसा लग रहा है देखो मैं मेरी पोजीशन कैसी है चालू है फुल लॉक सिस्टम लगाया है मैंने इग्नोर दिस हिंदी अभी देखो मजा आ रहा है हमको लोगों को हम आज सफल हो गया है भीती नहीं लग रहा है हमको ये देखो मेरे पास मोबाइल है लाइक शेयर एंड सब्सक्राइब करो ये लड़की गाली दे रही थी नहीं 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 हम गाली नहीं देते फक्त पाण्यात परत बसू नका पडत असेल त्याला परत नेऊ नका कारण इथे एवढा असा पाळणा आणतो का तू पाहू शकता पारखी नेमी हर्षिका गेली कोमात उलटी सारखा वाटतय तिला आपल्याला पाणी फिरवलं असं वाटतं 80 रुपये वसूल झालं सांगतोय का 50 सांग बरं पूर्ण वकील पूर्ण मी पण आता महिना दोन महिन्यामध्ये नवीन ब्लॉग तर चॅनल ओपन करणार आहे पण मिनी ब्लॉग याच मोठे ब्लॉग नाही तुम्हाला नंतर मी चॅनलची लिंक पाठवीन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुझ्या चॅनल वरती नवीन नवीन प्रकारच्या शिव्या ऐकायला भेटतील आम्हाला सर्वांना अर देवा या ऐकायच्या आधी माझं कान का नाही फुटलं 9 फक्त 10 आहे आणि आम्ही हॉटेलमध्ये आलोय पूजा आहे 9:10 समजलं आपल्याला लवकरात लवकर घरी जायचं बाबू मला कॉल कर बाबू आपल्याला घ्यायला येईल लवकर लवकर खाऊ लवकर लवकर जाऊ येताना गाडी पोचलो घरी आणि पूजेची तयारी चालू इकडे थोडा लेट झाला सगळ्यांच्या पूजा झाल्या आणि आम्ही आता पोहोचलो 9:30 चला आता आरती करूया 2 धावा झाला आलेत आणि आरती वगैरे झाले थोड्या वेळाने जेवून घेईन ड्रॅगन बोट राईड बद्दल काय बोलू शब्दच नाही आलेत त्याच्यात बाबा भीती वाटत असेल तर अजिबात बसू नका डॅम डेंजर आहे आणि मी उतरल्यानंतर बहुतेक आमचे गाववाले वगैरे बसले होते त्यांचे पण रिॲक्शन बघितले मी डेअरिंग बाज असेल तर बसा आणि स्वतःची काळजी घ्या एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे काय वैष्णवी हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो पावभाजी सँडविच वगैरे सगळं मागवलं होतं आणि टेस्ट वगैरे मस्त होती हॉटेल चांगलं आहे खूप वर्षांपासूनचं हॉटेल आहे तो आम्हाला लेट झाला होता आणि आम्हाला पावभाजी संपत नव्हती अर्धेशहून जास्त पावभाजी राहिली होती पाव पण राहिले होते आम्ही त्यांना सांगितलं पार्सल करा तर वैष्णवी हॉटेलमध्ये असा हे आहे रूल काय अशी उष्टवलेली पावभाजी किंवा थोडी खाल्लेली पावभाजी पार्सल करत नाही ना आम्ही विचार करत बसतो कारण का चांगले चांगले हॉटेलमध्ये पार्सल देतात कारण का पार्सल नाही करू शकत तर उष्टवलेलं ते खाणार पण नाही फुकट जाईल तर फुकट जाण्यापेक्षा जर आम्ही घरी आम्ही लोकं पार्सल करत असू घरी घेऊन आम्ही खाणार असू आमची लोकं खातील चांगलंच आहे ना तर असा आमच्यासोबत सीन झाला ती आयत्यावर श्रेयसला खायला लागली आम्ही पार्सल करून घरी आणून खाल्लेला बरा काय ते असा वेस्ट गेलेला बरा ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट टाईम संपेल एवढाच मागवा नाहीतर असे कुठे रूल्स असले तर ते वेस्ट जाईल चला व्लॉग इथंच एंड करूया भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सून व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय